हरिओम, मी माधव कुलकर्णी, डहाणू परवाडी केंद्र, कांदिवली पश्चिम. मी हा जो अनुभव सांगणार आहे तो साधारण 2005 अनुभव आहे. माझी मुलगी साधारण 7-8 वर्षाची होती आणि ती शाळेतून संध्याकाळी घरी आली. पावसाळ्याचे दिवस होते. ती बाहेर आमच्याकडे अशी हे आहे, आम्ही ग्राउंडवर आलो आणि आमच्या संबंध सगळ्या मजल्यांचं जे बटन जे होतं बाहेरच्या हे तिकडे लाईट लागलेली नव्हते आणि माझे आणि त्याचं बटन जे होतं ते आमच्याच गॅलरीमध्ये होतं की जिकडे माझे माझं जे ग्रील आहे बाहेरचं जवळपास 4 फूट लांब आहे तिकडे आणि तिकडे माझं दोन्ही मुलांचं बालपण नाही त्या ह्याच्यामध्येच बसून गेलं जवळपास खेळणं वगैरे जे आहेत आणि तिकडे वरती बटन लावलेलं होतं ते सोबत त्या सोसायटीचं बटन होतं. तर झालं असं की आमच्या ग्रीलमधून वॉचमॅन हात जात नव्हते आतमध्ये आणि ते नेहमी त्या ह्याच्यावरती जे काठीने मारून मारून ते बटन काठीने ते चालू करायचे आणि ते बटन पाठच्या बाजून पूर्णपणे उखडलं होतं आणि माझी मुलगी त्या ज्यावेळेस तिकडे वरती गेली ग्रीलमध्ये गेली तिकडे आणि ते बटन लावायचा तिने प्रयत्न केला आणि बटन लावून तिने त्या ग्रीलवरती चढली त्या बटणाला हात घातला आणि नंतर काय झालं आम्हाला कळलं नाही. म्हणजे हळूहळू आवाज येईल आई 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 आणि हळूहळू आवाज एकदम क्षीण झाला. आम्हाला कळत कळत नाही की काय झालं. शेवटी माझी मिसेस म्हणाली आम्ही तिघं चौघजण बाहेर हॉलमध्ये बसलो होतो. माझी मिसेस म्हणे हो बघा तिला काय झालं ग्रीलमध्ये आणि मी असं ग्रीलमध्ये जाऊन बघितलं कपडे वाळत घातले होते त्यामुळे कळलं मला नाही तर पाय ग्रीलमध्ये अडकला म्हणून मी तिकडनं बाहेर जाण्यासाठी हे केलं तर धपकन दिशी पडल्याचा आवाज आला. तर मग पडल्यानंतर मी वरती गेलो ग्रीलमध्ये गेलो मी आणि आमची कायम फळी ठेवलेली असायची तिकडे तर त्या फळीवरती ती पडलेली होती आणि मी ज्यावेळेला ग्रीलमध्ये गेलो तेव्हा मला याच्या व्हायब्रेशन्स मला जाणवत होत्या शॉपच्या आणि मी तिला उचललं आणि खाली मी याच्याकडे दिलं माझ्या मित्राकडे दिला आणि ती आईच्या मांडीमध्ये जवळपास 1.5 तास बसली होती. काय करावं कळत नव्हतं. हात तर पूर्णपणे भाजलेला होता म्हणजे सगळीकडे फोड आलेले होते हात भाजले आणि इकडे जे आहे तिकडनं ते बटन जे झालेलं होतं तिकडे पूर्णपणे खड्डा पडला होता. तर काय करावं कळत नव्हतं. सगळे इलेक्ट्रिशियन आम्ही एकमेकांना बोलवतो तर कोणीच जागेवरती नाही. आमच्या सोसायटी इलेक्ट्रिशियन जागेवर नाही. आमच्या इथं माझ्या मिसेसचा भाऊ तो इलेक्ट्रिशियन आहे तो पण फोनवरती भेटला नाही. आमचे मित्र आहेत गावडे त्यांना मी हे केलं तर त्यांना ते म्हणून मी येतो मला म्हणाले आणि ते एकदम आरामात आले. म्हणजे त्यांना माहिती नाही की काय झालं ते. मी त्यांना कल्पना तशी दिली नव्हती पण अर्जंट त्यांना बोलवलं होतं आणि नंतर मग ते आल्यानंतर हे जेव्हा बघितलं त्या हात पूर्णपणे काळा पडला होता फोड आलेले होते एका बाजूचं पूर्णपणे हे झालं होतं खड्डा पडला होता आणि नंतर आम्हाला ती तर 1.5 तास ती तशीच बसून होती. पण त्यांनी हात पाय सोडले आणि कॉपी द्यायला सांगितली म्हणलं कॉपीवर दिली तिला. नंतर मग 1.5 तासाने ती जेव्हा उठली तिकडनं ते आणि ते आतमध्ये ती लंगडत लंगडत गेली पण बाहेर येताना ती धावत धावत आणि तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला या गोष्टी. आता हे जे आहे हे आता नंतर आम्ही तिला विचारलं की काय झालं म्हणजे तर खाली कोणीतरी तिकडे पाडलं तर टाकलं तिकडे तो म्हणाले की माहीत नाही काय झालं ते पप्पा पण माझ्या इकडे कोणीतरी पकडलं आणि मला तो ओढलं तिकडनं आणि मी पडले त्या ह्याच्यावरती त्या लाकडावरती लाकडाच्या पळीवरती. कारण मी जेव्हा वरती ग्रीलमध्ये गेलो तेव्हा पूर्णपणे मला पण शॉकच्या व्हायब्रेशन्स मला जाणवत होत्या. म्हणजे तो शॉक किती जोरात होता बसलेला तो त्याच्यावरून कळत होता आम्हाला. तर नंतर आम्ही ते हे काय म्हणलं बापून म्हटलं बापूंच्या कृपेने ह्या सगळ्या गोष्टी घडून आणल्या होत्या. तर त्याच्यामुळे कायमचा तो जो हे जे बटन होतं त्यानंतर आम्ही कायमचं तिकडचं आम्ही काढून टाकलं सोसायटीला सांगून आणि बापूंच्या कृपेमुळे ती तिचं आयुष्य मात्र परत सुखरूप चालू झालं. हरिओम आंबती नाथ स्वामी.